नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि काल आपला व्हिडिओ आलेला नाही आहे, त्याचं पण कारण आहे की थोडंसं काम होतं त्यामुळे व्हिडिओ काही आला नाही. तर म्हटलं चला आज व्हिडिओ चांगला बनवूया. आणि थोडंसं शॉपिंगला जायचं होतं आम्हाला, तर म्हटलं चला व्हिडिओ काढूया थोडासा आणि काहीतरी खरेदी पण करू, ते पण दाखवू काय घेणार ते आल्यावर पण दाखवणार आहे. आणि काम वगैरे सगळं आवरले. आज जरा पाऊसचं वातावरण पण नाही, कारण 2-3 दिवस झालं सारखा पाऊस होता, थोडी थोडंसं गरम होत आहे. तर म्हटलं चला पाऊस तर काही येणार नाही आहे, तर म्हटलं एक व्हिडिओ बनवूया. काम वगैरे आवरले तर चला आता निघतोय. आणि जे पिल्लं आहेत ना आपले, ते शेजारी मैत्रिणी जवळ दिलेले आहेत, त्यांना म्हटलं तुमच्या जवळच राहू द्या आम्हाला येईपर्यंत. आणि आता निघतोय, लाईट वगैरे बंद केलेली आहेत. आणि दाजींना पण 3 सांगितलं आम्ही जातोय दोघं जण, मुलांना आम्ही पायी पायी चाललोय. हाय जवळ दुकान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत ना, कुठे स्किप करू नका. बाकी मग दार लावून घेते अगोदर. अरे आली ना लगेच. हा पप्पाला सांग. चालतं पैशाचं पाऊस महिने हे काय पर्स नको, हे पाऊस जास्त महिने, कारण ह्याच्याशिवाय काहीच भेटणार नाही तिथं आपल्याला. रुकमे दिखती. अरे हे रे बाबा, मनी हे मनी हे मनी नाही तर शॉपिंग क्या कोण कोण लाईल. बिना मनी की शॉपिंग नाही होत कोई हमें दुकान में आने भी नहीं देता. क्यों आए हो टाइम पास करने के लिए. घर से अरे ये फुल पुस लागत ले लो. दूसरी चाबी घात ले. छान कर यादी ना पण लागलंय. हे तर किती छान फुटलं, हे दाखव ना आपण आत्ता लावलेलं झाड. हे झाड आहे ना वर त्या दिवशी माग लावलेलं आहे बघ, किती मस्त फुटलंय सगळीकडून. सुकलो होते सगळे पाणी गेले. हेच फुट आहे ना आपलं झाड, त्याला आत्तापर्यंत एक पण फुल नाही आलं. वाढलं पण नाही वाढलं ना काय माहिती काय माहिती. दादू चल इकडे. दादू कॉल नाही आपली. तर आता आम्ही निघालो आहेत शॉपिंगला जाण्यासाठी. आणि शॉपिंग म्हणायला आहे पण जे मेन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपण घेणार आहे. आणि आपण चांगलं आहे, बघा किती सुंदर दिसत आहे. आणि वातावरण खूप असं फ्रेश आहे. आणि थोडस पाऊस येऊन गेलेलं असल्यामुळे कसं थंड गरम असं वातावरण. आणि हे जे झाड आहेत ना, तर मी दीदीला म्हणत होते आपण असं झाड घेऊया आपल्या दारापुढे लावायला, खूप छान आहे आणि खूप असं मस्त मोठं होत आणि छान फुलं. तर म्हटलं बघून दादू खेळत होता, खेळता खेळता त्याला म्हटलं चाल. आणि हा आपला मित्र क्लासचा हाय म्हणतो मला. आणि तिथून आम्ही आता कॉलनीतून आलो. आणि आपण हा बघा आमच्या घराजवळ जो भाजी मार्केट आहे ना ते आहे, खूप जवळ आहे आम्हाला भाजीपाला वगैरे घेण्यासाठी. पलीकडच्या साईडला एमआयडीसी आहे. आणि आता आपल्या नगर सिटी आहे ना, तिथे काय आहे की पावसाळ्यामध्ये भरपूर असे सेल लागलेले असतात. आणि भरपूर असे ज्या वस्तू असतात दुकानामध्ये सेलमध्ये ठेवलेले असतात. आणि म्हटलं चल आता आमच्या तिथं जवळ दुकान आहे
आणि सगळीकडे एकदम ग्रीन हिरवगार वातावरण दिसत आहे आणि खूप फ्रेश वाटत, मनामध्ये प्रसन्न होऊन जात इतकं सुंदर बघून. पावसाळ्याचा ऋतू मला खूप आवडतो, कोणाला आवडतो नाही ते कमेंट करून सांगा. कारण की दिवशी जे आहे ना आपल्याला दिसतं फ्रेश वातावरण ते फक्त पावसाळ्यात बघायला भेटतं मला तरी वाटतं. आणि खूप छान तरी गरम सगळं असतं निसर्गाचा आनंद घेत फिरत कधी दुकानामध्ये पोहोचतो आम्हालाही कळलं. आणि भरपूर असे कपडे आहेत आणि सगळ्यात जास्त जे आहेत पायपूस नाही. आणि पावसाळ्यात म्हटलं भरपूर पायपूस होतात, अगदी 15 रुपयापासून पायपूस नाही होती. तर मी म्हटलं बघू आता घेऊन घ्यायचं तर चांगलीच घेऊ येतात. आणि 15 वाल्यानंतर मला घरी गेल्यावर म्हटलं रे घेतले असते तर बरे झाले असते, 15 रुपयाची 2 महिने दिली असते तरी परवडली असती. पण म्हटलं नेक्स्ट टाइम जेव्हा जाईन मी ना तेव्हा पुन्हा घेऊन येईन अजून 2-3, कारण पावसाळ्याचे भरपूर लागतात. आणि आमच्या घरात कसं पाठीमागून पण पाणी येतं, पुढून पण येतं, तर मग भरपूर पायपूस न्या लागतात. आणि हे तर भरपूर स्वस्त पण होत्या, बस्कर वगैरे होतं आणि खूप छान छान अशा पायपूस न्या होत्यात, एकदम निम्याला निम्मी प्राईस होती. तर मग भरपूर अशी खरेदी पण केलेली मी आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये तुम्हाला आयडिया येईल कशा कशा प्रकारचे असतात पायपुसण्या बघायला भेटे. आणि तसे मग म्हटलं दीदीला सगळ्या दाखवतो. तर हे बघा सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या दाखवलेल्या आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खूप छान छान होत्या. आणि ह्या टॉवेल्स सारख्या सुद्धा होत्या आणि ही दादूला तर खूप आवडली होती. दादू मला म्हटला घे मम्मी ही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मी दाखवणार मी काय काय शॉपिंग केली, कोणकोणती पायपुसणी घेतली आणि कोणकोणती घेतलेली नाहीये. आणि काहींच्या कशा असतात ना हे अशा असतात ना दोरीची असते आणि ह्या दोऱ्या काय होतात तुटून जातात, त्यामुळे मी त्या घेतल्या नाही. आणि ही जी होती ना हिची अशी बारीक बारीक दोरी निघत होते त्याच्यामुळे ती मी घेतली नाही. आणि 15 रुपयालाच होत्या त्या, पण नंतर घरी म्हटलं एकदा वापरून बघायला काय हरकत नव्हतं. 15 रुपयाची घ्यायला हवी होती पण काही घेतली नाही. प्रत्येक वस्तू मी प्राइस बघत होते की कसा भाव आहे कसा नाही, कुठं कशी किंमत आहे. कारण आपण लेडीज म्हटलं कसं अगोदर सगळं कमी बजेटमध्ये जास्त वस्तू घेण्याचा प्रयत्न करत असतो. भरपूर असे बेडशीट ब्लँकेट सगळ्या भरपूर अशा वस्तू वरती सेल होता, टॉवेल होते. पण ज्या गोष्टी मला आवडल्या तेच मी घेतलेल्या आहे. आणि सेलमध्ये कसं असतं की वस्तू जेव्हा आपण घेतो तेव्हा पारखून घ्यावा लागते, कधी कधी डिफेक्टिव्ह माल पण असतो. आणि सगळं व्यवस्थित खात्री करून मग ती वस्तू आपण सिलेक्ट करतो. आणि कसं असतं सेलमध्ये एकदा घेतलेली वस्तू पुन्हा आपल्याला रिटर्न करता येत नाही, त्याच्यामुळे ज्या काही घ्यायच्या आहे तेव्हा त्या वस्तू मी सगळ्या व्यवस्थित बघून घेतल्या, व्यवस्थित चेक करून घेतल्या की कुठं काही डिफेक्टिव्ह वगैरे आहे की नाही. आणि ज्या गरजेच्या आहेत त्याच वस्तू मी घेतल्या, दिसलं आणि घेतलं असं मी अजिबात करत नाही. कारण पैसा हा खूप महत्त्वाचा असतो, कोणतीही गोष्ट घेणं जास्त आपल्या फायद्याचं नाही. घ्यायचं आणि घरात येऊन कपाटात ठेवायचं ते मला बिलकुल आवडत नाही. मग ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच घेतल्या आणि जेवढे माझे पैसे आहेत म्हणजे त्या बजेटमध्ये जेवढं मला सेलमध्ये चांगल्या चांगल्या वस्तू मिळत त्या मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथं मी बेडशीट बघत आहे, तर मला गादीला खोळ बनवायची होती आणि झालं त्याचं असं की मला गादीला खोळ घ्यायला आले होते मी, तर मला खोळ मिळाली नाही. तर मग मी म्हटलं आपण जे बेडशीट आहे ना त्याच्या खोळी तयार करू, म्हणून त्यासाठी मी एकदम स्वस्तात मस्त अशी बेडशीट घेतलेली आहे. ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन. आणि दादून सगळं सामान घेतलं, बिल वगैरे केलं आणि बाहेर बसलो. खूप दमलो, भरपूर वेळ लागला आम्हाला चॉईस करायला. कारण चॉईस करायचं लेडीज म्हणलं आणि इतका वस्तू दिसतात ना, मग ही घ्यावा का ती घ्यावा आणि त्यातून सगळं ते सिलेक्ट करायचं म्हटलं का भरपूर वेळ जातो. आणि त्यात सेल म्हटलं का सगळं व्यवस्थित बघूनच घ्यावा लागतो. तर खूप दमलो आम्ही, दादू पाणी वगैरे पिऊन आला आणि आता मस्त तो म्हटला त्याला पण काहीतरी घेतलं, त्याच्यामुळे दादू खूप खुश झाला. आणि बघा किती छान स्माईल देतोय. रातची आपली खूप अशी मस्त शॉपिंग झालेली आहे आणि म्हटलं आता चला खूप झाली आता शॉपिंग, घरी निघायचं आहे. आणि निघायची आमची तयारी पण झालेली आहे, थोडं बसलो आता निघणार आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे, शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दादा खुश आहे त्याच्या तुम्हाला चेहऱ्यावर लगेच दिसून दिसणार आहे. जाता जाता बघा किती सुंदर साड्या आहे. आणि दुकानात आलं तर बघायचं, आणि दुकानात आलं तर बघायचं ते महत्त्वाचं. येणं हो अगर ना हो पण बघायला भेटतं ते पण खूप महत्त्वाचं. कधी कधी काय होतं बघून मन भरतं आणि ती घेऊसुद्धा वाटत नाही वस्तू. आणि बघा रस्त्याने चाललो आहे आम्ही घरी. जवळजवळ आता जे ना 7 वाजून गेलेले आहे, पण असं वाटत नाही का 7:15 वाजलेले आहे. कारण उजेड भरपूर आहे, पाऊस येऊन गेला ना की आभा सगळं फाटकतं आणि सगळं असं फ्रेश वातावरण दिसतं. तर असं वाटतं भरपूर उजेड आहे. तर आम्ही आता निघालोय घरी.
दादूचं खूप रस्त्यात निघाला चालला, खूप खुश होता. आणि मला म्हणत होता मम्मी मला ना आता लस्सी प्यायची, त्याला म्हटलं अजिबात नाही पावसाळ्यात, आम्ही आता निघालो आहे घरी. आणि दादूचं खूप रस्त्यात निघाला चालला, खूप खुश होता. आणि मला म्हणत होता मम्मी मला ना आता लस्सी प्यायची, त्याला म्हटलं अजिबात नाही पावसाळ्यात, पण नाही मला प्यायची म्हटलं चल. मग त्याच्यामध्ये खूप आनंदात होता त्याला, मी लस्सी पाजणार होते म्हणून. आणि अशी रस्त्यावर बसून लस्सी प्यायला कोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि मस्त पैकी लस्सी केली, दादूला म्हटलं अजून एक घेशी का, लगेच हा पण म्हटलं नको वातावरण चांगलं नाही एकच घे. आणि मग त्याने घेतली, मी घेतली, आणि दिदींना पण आम्ही लस्सी पिलो, छान लस्सी झालेली होती. आणि मस्तपैकी एन्जॉय केला लस्सीचा, आणि बसून सगळीकडे झाडं वगैरे ग्रीन हवा वातावरण खूप छान होतं. पावसाळ्यात घरी येऊन पोहोचलो पण आम्ही. आणि आता दिदी म्हटलं तू कुलूप उगत, आणि तोपर्यंत बघा बाहेरचं वातावरण दाखवते की 7 वाजून गेले, 7:30 वाजले तरी बाहेर किती फ्रेश वाटते, अजून ऊन पण किती छान वाटते. आणि अजून थोडं जसं थंडी येईन किंवा पाऊस येईन तर 6:00 अंधार पडतो. आणि पिल्लू बघा दिदी घेऊन आली आपले दादू, लगेच त्याला मिस करतो लगेच. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा.